नमस्कार, मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती, रेत निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची जाण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा परिस्थितीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने मी बाल शुभांना वयाच्या 12व्या वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे मावळे सहकारी आणि स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या सहकार्याने आणि शुभाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकरच झाली. एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्य स्थापना झाली, रेत सुखाने जगू लागली, पण माझ्या शुभावर संकटही फार आली. अफजल खान, शाहिस्त खान, पुरंदरचा वेडा आणि औरंगजेब या सर्वांवर माझा मुलुक पुरून उरला. माझा शुभा छत्रपती झाला. एक जिजाऊ म्हणून मी सर्वांना एकच विनंती करते की आपल्या मुलांवर पण शुभासारखे संस्कार घडवा आणि घरोघरी शुभा घडवा. धन्यवाद.